तो फिर हेरा फेरी मतलब हाफ हम लोग अरे कभी से जल्दी आ गया इतने चला है फिर हेरा फेरी मतलब हाथ बंगलो है ये तो लावणी बंगलो अरे करोड़ा के बंगलो है आणि इकडे रेंट एक एक दिवसाच 50,000 ते 1,00,000 पर्यंत फिल्म सिटी नंतर सर्वात जास्त शूट तो होत असणार तो मॉल आहे म्हणजे तिकडनं दानापासून तर मड आयलंड पर्यंत जास्त शूट होतात. मोटो ब्लॉग करायला मजा येते यार. मोटो ब्लॉग मध्ये ना सर्वात इझी व्हिडिओ बनवायचं म्हणजे मोटो ब्लॉग. कारण की मोटो ब्लॉगला कोणाला समजत पण नाही की हा काय करतोय आणि काय नाही. इथे सुद्धा जबर मस्त बंगलोज आहेत. राईट साईडला पण मस्त बंगलोज आहेत. या साईडला जर कोण बाहेर ना असेल तर त्यांना जर लाईव्ह शूटिंग बघायची असेल तर मड आयलँडला येऊ शकतात. तुम्ही लाईव्ह शूटिंग बघायला भेटणार मड आयलँडला. आणि इकडे हा बंगलो आहे ना हा कुमकुम भाग्य एक सिरियल यायचं त्याची शूट जास्त इथेच व्हायचं. आणि हा जो समोर दिसत आहे मोठा पूर्ण स्टुडिओ बनवलेला आहे. खूप मोठी कंपनी आहे TIIF काहीतरी अशी कंपनी आहे. बघू शकता स्टुडिओ मोठा बनवलेला आहे. इथे जास्त बंगलोज आता जास्त बुक नाही होत आहे कारण की इकडेच एकदमच रेंटवरती घेऊन हवा तसा स्टुडिओ बनवून इथेसुद्धा मोठमोठे सेट लागतात. आता लेटेस्टमध्ये अजय देवगणचा जो शूट झाला तो इथेच झाला. अजय देवगणचा झाला तो पण इथेच झाला. आता जास्त असेच स्टुडिओ बनवलेले हा पण बघू शकता. इकडे असलम शेखचं वगैरे लागलं आहे बॅनर. हा पण असा शूटसाठी बनवला आहे आणि आतमध्ये चाललेला आहे शूट. हा जो मैदान आहे आता अजय देवगणचं काहीतरी शूट चाललेलं आहे. त्याच्यामध्ये हा फुटबॉलचा ग्राउंड दाखवला आहे. या साईड फुटबॉलचा ग्राउंड लेफ्ट घ्यायचं आहे. रहिजाचा रोड पकडायचा. रहिजा जे बाहेरचे असणार त्यांच्यासाठी सांगतो जे इकडचे त्यांना तर सर्व इन्फॉर्मेशन आहे माहितीच आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगणार यात काय नवीन आहे. पण या व्हिडिओमध्ये नवीन त्या लोकांना वाटणार जे मड आयलँडच्या बाहेरच्या या मलाडच्या बाहेरच्या त्यांना ह्या व्हिडिओचं महत्त्व समजेल. आणि फिर हेरा फेरी बंगलोज पण बघूया. आता चला आपण मी पण खूप दिवस आलो नव्हतो इथे. हा झालेलं इथे सुद्धा बंगलो आहे. इथे एक एक बंगलोची रेंट तुम्ही समज जाल एक एक दिवसाचा शूटचं तर 40,000 ते 50,000 रुपये एका दिवसाची चार्ज करतात बंगलोजवाले. इथं रेंट घेतला जातो. हा सुद्धा जबरदस्त बंगलो आहे. शुभम विल्ला गेट तर बंद आहे. जबरदस्त बंगलो आहे. आपण कोणत्या तरी मूवीमध्ये झाला होता यूज एवढं मला आठवण नाही. शुभम विल्ला अक्षय कुमारचा जो बंगला दाखवलेला हा बंगला आहे. तो फिर हेरा फेरी मधला हा बंगलो आहे. बघू शकता तुम्ही इथे जल्दी आ गया. फिर हेरा फेरी मधला हाच बंगलो आहे. इकडे उभा असतो आपला अक्षय कुमार आहे. तो गाडी घेऊन 20,00,000 पैसे घेऊन येतो. 20,00,000 डबल करण्यासाठी आहे. तसंच आहे पहिल्यापासूनच. हा बंगलो दाखवलेला अक्षय कुमारचा आहे ना. तो इकडनंच 20,00,000 रुपये घेऊन येतो. इकडे अक्षय कुमार उभा असतो. आणि गेट पण तो आधी तसाच आहे. अजूनपर्यंत तसाच आहे. तसाच गेट पण आहे अजूनपर्यंत. आणि बघू शकता जबरदस्त बंगलो आहे. आतमध्ये तर अलाउड नसतं कारण की व्ह्यू बाहेरनं पण भारी वाटतंय बंगलोचा. आणि तिकडे कुठे स्विमिंग पूल सुद्धा आहे. आपण बंगलो जबरदस्त आहे. हे पण सिरियलसाठी बंगलो जास्त यूज केले जातात. इकडे सुद्धा जबरदस्त बंगलोज आहे. इकडे सुद्धा शूट चाललेला आहे. बघू शकता तुम्ही हे जबरदस्त इकडे करोडाचे बंगलो बनवलेले आहेत. जबरदस्त बंगलो. बघू शकता इकडे सुद्धा शूट चाललेलं आहे. इकडे शूटच्या गाड्या लागलेल्या आहेत. परमिशन नसतं इथे पण
इकडे सोनू निगमचा सुद्धा बंगलो आहे एक, आणि कोणता तरी ऍक्टर तो आहे आणखी एक बंगलो इथे, आणि कोणाचा तरी हा इकडे एक बंगलो, अरे करोडाचे बंगलोज आहेत. आणि इकडे रेंट एक एक दिवसाचं 50,000 ते 1,00,000 बंगलोचे आहेत. सध्या इथे तर शूट नाही झालं पण बंगलो जबरदस्त आहे. आता रेडी होतोय, पूर्णपणे रेडी नाही झालं अजून, आता रेडी होतोय, अजून रेडी नाही झालं, रेडी होतोय. इथे कधी आलो नाही मी, या रोडला कधी आलो नाही. हे नवीन रोड बनवलेला आहे, हा नवीन रोड बनवला आहे, ह्या रोडला नाही आलो अजून मी. जबरदस्त रोड बनवला, हा रोड कुठे निघतो माहिती नाही, बघूया जाऊन. कोण नाही दिसत आहे या रोडला, तर या रोडला अजून कोण दिसतच नाही, तो जबरदस्त आहे. इकडे मोठे मोठे ऍक्टर लोकांचे सुद्धा बंगलोज आहेत, मोठे मोठे ऍक्टर लोकांचे बंगलोज इकडे घेऊन ठेवलेले आहेत. जेव्हा चिल्ड करायचं असतं त्यांना एन्जॉयमेंट वगैरे, तर इकडे देतात ते लोक. इकडे शूटचं सेटअप चाललेलं आहे या पॅकअप चाललेलं आहे. नजारा वा भारी वाटतोय, मस्त वाटतात फुलं, भारी वाटतात. इकडनं हा पूर्ण मडचा एरिया दिसतो, हा मड मड दिसतोय, तो मंदिर दिसतोय वाटत, हरबादेवी मंदिर. आपण बंगलो भारी आहे. इकडे मी आलो होतो एकदा, इकडे काहीतरी काम होतं त्यासाठी आलो होतो या बंगल्या. इंडनचे बंगले दाखवतात ते सर्व इकडेच असतात, तुम्हाला वाटतं की असं हा आहे, पण इकडे जबरदस्त आहे. आणि इकडे रोहित शर्मा आला होता ह्या बंगल्यामध्ये ना, जेव्हा मी फोटो काढलेले तुम्हाला फोटोसुद्धा दाखवते. रोहित शर्मा ह्या बंगल्यामध्ये आले, रोहित शर्मा आहे ना हा बंगलो आहे ना, ह्यामध्ये आलेला. आणि मी इकडेच उभो, इथे रोहित शर्माची गाडी उभी होती इथे, आणि मी इकडनं असं येत होतो, इकडेच थांबलेलो मी रोहित शर्मा. आणि रोहित शर्मा या गेटातनं आतमध्ये गेलो होता, गेटातनं आतमध्ये गेला होता रोहित शर्मा. तर मी आवाज देत होतो, त्यानंतर मग रोहित शर्माने ऐकलं, त्याचे बाउन्सर होते ते भेटून नाही देत होते मला, पण आवाज दिला आणि मी मला तिकडे ना बाउन्सर लोकांनी पकडलं होतं. त्यानंतर मग रोहित शर्माने ऐकला आवाज, त्यानंतर आला आणि मग फोटो वगैरे काढला. आणि मी खूप मोठा फॅन आहे रोहित शर्माचा, तर त्याने बघूनच समजला की हा फॅन आहे आपला खूप मोठा. त्याने फक्त मलाच सेल्फी दिली, बाकी कोणालाच सेल्फी नाही दिली. असं कोण पण येईल तर डायरेक्ट घुसावं नको बंगलो इकडे गेटमध्ये, कारण की असं अलाउड नसतं. मी इकडचा होता म्हणून तर आपण थोडी डेअरिंग केली. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थोडा फास्ट बनवला हा व्हिडिओ आपण, जास्त काय बंगलोजमध्ये आतमध्ये गेलो नाही, पण आय होप तुम्हाला आवडला असेल. असेच मोठे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा सुद्धा अजून कशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे.